मला माझ्या कमरेत खूप तीव्र वेदना होत होत्या, तेव्हा माझा धीर मला म्हणाला की वहिनी, मी तुमची मसाज करतो, तुम्हाला नक्कीच आराम वाटेल. मग जेव्हा माझ्या धीराने माझी मसाज केली तेव्हा मी गाढ झोपी गेले. त्यानंतर माझ्या धीराने माझ्यासोबत, आमच्या लग्नाला अजून 2 महिने झाले होते आणि माझा नवरा महेश कामानिमित्ताने दुसऱ्या शहरात गेला होता. तो दुसऱ्या शहरात नोकरी करत असल्याने महिन्यातून 1 नाहीतर 2 वेळाच घरी येत असायचा. नवीन नवीनच लग्न झालं होतं, त्यामुळे मला एकटीला त्या घरात खूप बोर व्हायचं. पण मला कमरेचा खूप त्रास होता. मला हा त्रास बालपणापासूनच झालेला होता आणि महेश घरात नसल्यामुळे मला जास्त आजारी असल्यासारखं वाटत होतं. घरातलं काम आवरल्यानंतर मी दिवसभर बेडवर पडून राहायचे. महेशशिवाय माझं मनही घरात लागत नव्हते. महेश आल्यावर मला खूप बरं वाटायचं, पण तो महिन्यातून फक्त 1-2 दिवसाकरिताच येत होता आणि लगेच परत जात होता. तो घरी आल्यावर माझी उदासी कायमचीच पळून जात होती, पण तो जाणार आहे असं जरी म्हणणारा तरी माझी उदासी परत मला जाणवत होती. आणि माझ्याजवळ माझा चुलत दीर पण राहत होता, पण तो दिवसभर कॉलेजमध्येच असायचा. एक वेळेस महेश घरी आला तेव्हा मी त्याला सांगितलं की मला इथे एकटीला अजिबात करमत नाही, माझी तब्येत पण ठीक राहत नाही, मला तुझ्यासोबत घेऊन चल ना. पण तेव्हा महेश म्हणाला की मी सध्या तरी तुला नाही घेऊन जाऊ शकत, मी तुला 2-3 महिन्यात नेण्याचा प्रयत्न करेल, पण सध्या तर तुला इथेच राहावं लागेल. आणि इथे दीपक तर आहेच ना, त्याचं कॉलेज पण चालू आहे, म्हणून तुला असं नेता येणार नाही, त्याची पण सोय लागणार नाही. 2-3 महिने थांब, तोपर्यंत दीपकचं कॉलेजसुद्धा संपेल. मग त्याने माझ्या धीराला सांगितलं की वहिनीकडे जरा लक्ष देत जा, तुझ्या वहिनीची तब्येत ठीक नसते, माझ्या गैरहजेरीत तिची काळजी घेत जा, तिच्यासोबत बोलत जा. यावर दीपकनेही होकार अर्थी मान हलवली. मग दुसऱ्या दिवशी महेश निघून गेला आणि दीपक पण कॉलेजला निघून गेला. पण माझी तब्येत मात्र खूपच खराब झाली होती, माझी कंबर खूपच दुखत होती. दीपक कॉलेजमधून आला आणि त्याने मला बेडवर झोपलेलं पाहिले तेव्हा त्याने दार वाजवले आणि म्हणाला, आत येऊ का वहिनी? मी म्हणाले, हो हो ये. तेव्हा तो आत आला आणि म्हणाला, काय होतंय वहिनी, तब्येत ठीक नाही का तुमची? तुम्हाला काय होते ते सांगा. तेव्हा मी म्हणाले की माझी कंबर खूप दुखते. तेव्हा तो म्हणाला की वहिनी, तुमची हरकत नसेल तर मी तुमच्या कंबरची मसाज करून देऊ का, जेणेकरून तुमचे दुखणे थांबून जाईल. आणि माझी कंबर एवढी दुखत होती की मी त्याला नाही म्हणू शकले नाही, कारण मला वाटले जर आराम मिळत असेल तर काय हरकत आहे यांच्याकडून कंबर दाबून घ्यायला. तेव्हा त्याला हो म्हणाले आणि त्याने खूप चांगल्या प्रकारे माझी कंबरची मसाज केली. 2 मिनिटांनी माझी कंबर दुखत आहे हे मी विसरूनच गेले होते. मग त्याने मला काही वेळाने विचारलं, कसं वाटलं तुम्हाला वहिनी, बरं वाटतंय का? मी म्हणाले, खूप बरं वाटतंय, माझी कंबर दुखते हे तर मी विसरूनच गेले, खूप चांगल्या प्रकारे माझी मसाज केली बरं का, थँक्यू माझी एवढी काळजी घेतल्याबद्दल. वहिनी, मी थोडीशी तर मदत केली आहे ना, तुम्ही माझ्या कामात किती मदत करतात. मग मी थोडं तुमचं काम केलं तर त्याच्यात थँक्यू म्हणायची आवश्यकता नाही आहे. आणि मग आमच्यात खूप चांगल्या प्रकारे गप्पा रंगल्या. त्या दिवसापासून तो माझी काळजी पण खूप चांगल्या प्रकारे घेत होता आणि चांगल्या प्रकारे बोलत होता. आता त्याला माझ्याशिवाय करमतच नव्हते. कॉलेजमधून आल्या आल्या तो पहिले माझ्या रूममध्ये यायचा किंवा मी किचनमध्ये आहे का बघायचा. आणि घरात कोणी नसल्यामुळे मलाही त्याच्याशी बोलावं लागायचं. मी त्याला माझ्या भावासारखा आहे असेच समजून वागायची, म्हणून मी एकदम त्याच्यासोबत बिनधास्त बोलायची. तो कधी मला शॉपिंगलाही बाहेर घेऊन जात होता. मी लग्नानंतर कधी ड्रेस घातला नाही, पण त्याने मला ड्रेस घेतले होते त्याच्या आवडीचे आणि मला म्हणाला की वहिनी, ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसशील तू, हा घालून तर बघ. मला ड्रेस घालायची अजिबात इच्छा नव्हती, पण मी त्याचं मन राखण्यासाठी ड्रेस घातला होता. मी लग्न झाल्यानंतर कधी ड्रेस घातला नव्हता, मी साडीच घालत होते आणि रोज घरात काम वगैरे करताना मी गाऊन घालत होते. आणि तो घरात असल्यामुळे मी गाऊनवर ओढणी घेत होते. पण जेव्हापासून तो मला चांगल्या प्रकारे बोलत होता तेव्हापासून मला तो म्हणत होता की वहिनी, तू गाऊन घालतेस मग ओढणी कशाला घेतेस, तुला गरम होत नाही का? तेव्हा तो हाताने ओढणी काढून साईडला टाकत होता, पण मी त्याच्याकडे वेगळ्या दृष्टीने कधीच पाहिले नाही. मला पण असंच वाटत होतं की खूप गर्मीचे दिवस आहे, तोही असंच म्हणत असेल. पण तो रोज मला माझ्या कमरेची मसाज करून देत होता आणि मला ही सवय झाली होती रोज मसाज करून घ्यायची, कारण माझी कंबर खूप दुखायची. एके दिवशी मध्यरात्री माझी कंबर दुखत होती, मला त्या दिवशी झोपच लागली नाही आणि माझ्या रूमची लाईट चालूच होती. त्याच्यामुळे महेशला समजले की वहिनी अजून झोपलेली नाही. तो माझ्या रूमजवळ आला आणि दार वाजवलं. मी विचारलं, कोण आहे? तर तो म्हणाला, वहिनी, मी महेश आहे. मी दार उघडलं आणि तो मला म्हणाला,
काय बहिणी, अजून झोपला नाही? झोप येत नाही का तुम्हाला? तेव्हा मी त्याला सांगितलं की माझ्या कमरेचा त्रास खूप वाढला आहे. तेव्हा तो मला म्हणाला की परत तुमच्या कमरेची मसाज करून देऊ का. यावर मी काहीच बोलले नाही, कारण मध्यरात्र झाली होती. महेश पुन्हा म्हणाला, काय झालं, जास्त त्रास होत आहे का? तेव्हा मी म्हणाले, हो मला खूप त्रास होत आहे. हे ऐकून त्याने तेल घेतलं आणि माझ्या कमरेवर टाकलं आणि मसाज करायला सुरुवात केली. तो इतक्या चांगल्या प्रकारे मसाज करत होता की 2-3 मिनिटातच माझी कंबर दुखायची थांबली. पण त्या दिवशी कंबर दुखायची थांबून सुद्धा असं वाटत होतं की मसाज करायचं थांबू नये. मी हे विसरलीच होती की मसाज करणारा माझा नवरा नसून माझा दीर होता. माझं शरीर प्रकोलित झालं होतं. माझा नवरा माझ्या जवळ नसल्यामुळे माझं शरीर पूर्ण कधी सुखावलं नव्हतं आणि हे महेशला सुद्धा कळालं होतं. त्याने अगदी तशीच मसाज करता करता त्याचे हात अगदी वरच्या बाजूला नेले आणि नंतर खालच्या बाजूला आणले. त्याचा एक हात माझ्या मानेकडे चालला होता. मानेकडून खाली हात येताच मी त्याचा पटकन हात धरला. तेव्हा तो मला म्हणाला, काय झालं वहिनी? त्याला मी म्हणाले, हे काय करताय तुम्ही? तो मला म्हणाला, काय वहिनी, काय झालं, का काही चुकीचं करतोय का मी? तुमची पण हीच इच्छा आहे ना? तेव्हा मी पटकन बेडवरून उठण्याचा प्रयत्न केला, पण त्याने मला उठू दिले नाही. घरात आम्ही दोघेच असल्यामुळे मी आरडाओरडा करूनही कोणीही मला वाचवायला आले नाही. त्याने माझ्यासोबत खूप घाणेरडे कृत्य केले आणि तो बाथरूममध्ये फ्रेश व्हायला गेला. तेवढ्यात मी पोलिसांना फोन लावला. पोलीस आल्यानंतर त्याला अटक करून घेऊन गेले. आपल्या भावाच्या बायकोसोबत असं कोणी करतं का? आपण तिला बहीण मानलं पाहिजे. तिने त्याला आपल्या भावासारखं समजून एका मोकळ्या मनाने मसाज करण्यास सांगितले, पण तो या स्तराला जाईल याची तिला जराही कल्पना नव्हती. त्याच्या मनातलं ते पाप ती ओळखू शकले नाही. माझी देवाजवळ हीच प्रार्थना आहे की असं कोणासोबतही घडू नये. तर मित्रांनो, स्टोरी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.